तर इथे लॉलीपॉप बनवण्यासाठी इथे मी 7 लॉलीपॉप घेतलेले आहे. तर हा मी बाउल घेतली इथे. बाउलमध्ये टाकूया. तर यामध्ये मी टाकते आहे अद्रक लसूण पेस्ट 1 चमचा. सोया सॉस टाकायचा आहे 1 चमचा. टोमॅटो केचप 1 चमचा. इथे मी चिकन 65 मसाला वापरते. हा मी अर्धा टाकणार आहे. याने टेस्ट फार खूप छान येते. मिक्स करायचं आहे. चिकन 65 मसाल्यामध्ये तिखट असते, त्यामुळे तिखट टाकण्याची गरज नाही. यामध्ये आता कॉर्नफ्लोअर टाकायचे आहे. कॉर्नफ्लॉवरने बँडिंग खूप छान येते, एकदम कुरकुरीत होतात. साधारण 2 चमचे तुम्ही कॉर्नफ्लोअर टाकू शकता. अजून थोडस टाकते कॉर्नफ्लोअर. हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आपण आता याला 20 ते 25 मिनटं मॅरिनेट करून ठेवूया. तर इथे मी अर्धा तास ही चिकन लॉलीपॉप मॅरिनेट करून घेतले आहे. आता आपण यामध्ये एक अंडं फोडून टाकूया. अंड्याने बाइंडिंग खूप छान येते लॉलीपॉपला, त्यामुळे आपण हे अंडे यामध्ये टाकूया. मिक्स करून घेऊया. तर इथे मी तेल तापायला ठेवलेलं आहे. आपल्याला हे तेल आता चांगलं तापून घ्यायचं आहे. तर इथे आपलं तेल मस्त तापलेलं आहे. गॅस मीडियम ठेवायचा आहे, जास्त स्लो नाही ठेवायचा. आता यामध्ये एक एक पीस तळून घेऊया. Thank you.
तर आपण आता याला दुसऱ्या साईडने पलटून घेऊया. चिकन लॉलीपॉप आपल्याला तळलेलं आहे, आता आपण काढून घेऊ.